गजर कीर्तनाचा. तुमच्या गावात लग्न होतेत का? होतेत ना. बरेचसे पोरं दिसायला म्हणून म्हणलं विचारलं. लग्न आजचे नाही, लॉकडाऊनचे पण नाही, लॉकडाऊनच्या अगोदरचे पण नाही. जुना काळ, त्या काळातले लग्न आठवा. खरं तर जेव्हापासून कोरोना आला, लग्नाच्या फॅसिलिटी सगळ्या चेंज झाल्या. खरं तर कोरोना जो आला ना, काही गोष्टीसाठी अन्ना खरोखर चांगला बी आला. का चांगला झाला? प्रत्येक माणसाला आपापली जागा या कोरोनाने दाखवून दिली. लग्न एकदम साधे करा हे आपल्याला कोरोनाने दाखवले. आपलं 12:30 लग्न 4 होत होतं. किती वाजता लागत होत? 12:30 लग्न. आपलं 12:30 लग्न 4 लागायचं. तुम्हाला आता शिकळलं असेल का व्हावं लागायचं? तुम्हाला थोडी रेंज कमी इकडे थोडी. 12:30 लग्न 4 लागायचं म्हणजे सगळे लग्नात पेलेले. कोणी कोणाचं ऐकतं का? एक जण म्हणला, काय तुझ्या लग्नातला डीजे भंगार डीजे होता, म्हणला मजा नाही आली. तो म्हणला, अरे माझ्या लग्नातला डीजे एवढा भारी होता, 2,50,000 रुपये त्याला सुपारी दिली होती, पैसे दिले होते 2,50,000 रुपये, तू म्हणतो मजा नाही आली. अरे तू दारू एवढी प्याला होता की दारू पिऊन तू जनरेटर पुढे नाचत होता, त्याच्यामुळे तुला मिळत नाही डीजे वाजवतो जनरेटर वाजवतो. मला सांगा, 12:30 लग्न आपलं 4 नाही लागायचं तर किती वाजता लागेल? पण जेव्हापासून कोरोना रोग आला, 12:30 लग्न 4 नाही लागलं, 12:30 लग्न 6:30 लागलं. देवबाप्पाने सांगितलं, मी लग्न लावतो पण दरवाजा बंद करून लग्न लावू. ते म्हणले, कसं का होईना पण लावा, कडी बंद करून का होईना लावा. लग्न साधे करा. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण शिकलो, घोड्याचं लग्न बिगर घोड्याशिवाय सुद्धा होऊ शकतं. घोड्याचं लग्न बिगर घोड्याशिवाय सुद्धा होऊ शकतं. घोड्याचं लग्न रेंजवाले, घोड्याचं लग्न बिगर घोड्याशिवाय सुद्धा होऊ शकतं हे आपल्याला लॉकडाऊन मध्ये कळालं. मुलाचे वडील जरी लग्नाला नसले तरी लग्न चांगलं होऊ शकतं लॉकडाऊन मध्ये कळालं. लग्नामध्ये मुलाची आई जरी नसली तरी लग्न चांगलं होऊ शकतं हे आपल्याला लॉकडाऊन मध्ये कळालं. आता यांचं लय होतं पहिल्यांदा, माझे पाय नाही धुतले, माझे हात नाही धुतले. ह्या 2 एखादी वर माय हाय का रुसलेली? कोणी बोटवर करून हात वर करून सांगा की महाराज मी रुसले 2 हाय का? अहो नाही, उलट तीच म्हणायची. हे तुमची भाषा नाही, इकडली भाषा आहे ही, तुम्हाला नाही मिळणार, इकडली भाषा आहे. आपल्या शेजारच्याला आपलं जमत नाही, लवकर जाऊन घेऊन या. एकही वर माय रुसले. लग्न साधे करा लॉकडाऊन मध्ये कळालं. प्रत्येक माणसाला कळालं. जे माणसं पुणे मुंबईला गेले होते ना गावामधून, आपल्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जे माणसं गेले होते तिकडे जाऊन शायनिंग घालत होते, आपल्याला गावरायची गरज नाही. पहिला लॉकडाऊन पडला हे गावाकडे आले, यांना घरात सुद्धा कोणी घेतलं नाही. नीट जिल्हा परिषद शाळेत कोंबले, नीट जिल्हा परिषद शाळेत कोंबले, आणि यांना चपात्या सुद्धा कागदात गुंडाळून कशात दिल्या? कागदात गुंडाळून तिकडच खाय, घरी येऊच नको. आणि लांब अशी गिलूची काठी घेतली होती कशाला? अशा पोळ्या लोटायला. जे पुणे मुंबईला गेले होते त्यांना कळालं, अरे तू किती श्रीमंत असशील पण एक दिवस तुला जन्मभूमीची आठवण काढावीच लागेल हे आपल्याला कोरोना रोगाने दाखवलं. प्रत्येक माणसाला आपापली अवकात कोरोना रोगाने दाखवली. खरं सांगू का, आपलं कोण आहे परक कोण आहे हे कोरोनाने सांगितलं. 5 मला कोरोना झालता नॉर्मल, 5 नॉर्मल कोरोना झालता. आणि मी घरी फोन करून सांगितलं माझ्या बायकोला, हे बघ म्हटलं मला कोरोना झालाय. पण गावात गल्लीत कोणाला सांगू नको कोरोना झालं म्हणून. गल्ली जर कोणी म्हटलं महाराज कुठे गेलेत, तर लांब कीर्तनाला गेलेत म्हणून. ते म्हणले कीर्तनच बंद आहेत. मी म्हणलं बाहेरच्या देशात गेले म्हणून सांग. ते म्हणले इमान बंद आहेत. मला पंचायत करू नको, तू सांग फक्त एवढे. हे कशामुळं सांगितलं? जर कोरोना झालं हे घरी सांगितलं असतं, कोणी दूध दिलं नसतं, हापशीवर पाणी नसतं आणून दिलं, भाजीपाला कोणी आणून नसता दिला, म्हणून सांगितलं खोटं बोल म्हणून. आणि 8 झाल्यानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर हॉस्पिटलमधून सुट्टी झाली.
गाडी अशी पार्किंगला लावली, घराकडे गेलो. मला 4 वर्षाची एक मुलगी आहे, मला ती घरी मला बाबा म्हणत असत, म्हणजे बायको सोडून तुम्ही म्हणता बायको बाबाच म्हणते काय, तुम्ही उपार तुमचं डोकं उलट चलवत कधी कधी. ती मला बाबा म्हणत असत. मी घरी कीर्तना घरी गेलो की पुरोच पोरीला बिस्किट गोळ्या पार्लेजी कसे भारी भारी चॉकलेट वगैरे नेत असत. तिने लांबूनच पाहिलं. 8-10 दिवसानंतर आपला पप्पा आपले बाबा आपल्याला भेटायला आले. लांबूनच पोरगी पळत आली. बाबा मला एवढा आनंद झाला, अरे 8-10 दिवस झालं पोरगी पाहिली नाही, पळतच आली लांबून. इतकं एवढंच अंतर राहिलं पोरीचं माझ्यामध्ये असं झेप घेण्यामध्ये. तेवढ्यात बायको कोर्स मध्ये आली. अग माग माग त्याला कोरोना झाला हो माग तुला काळा नका होय ना माग. तेव्हापासून ढिल्ला पडलो महाराजी ढिल्ला. अरे म्हणलं यांच्यासाठी किती किती पळवलं रे. तिकडं पार कन्याकुमारी, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, असं वाटलं जागर हाटक डायरेक्ट वाटलं असं भाऊ. त्यावेळेला कळलं आपलं कोण आहे. बायको मला आवाज द्यायचे, हो कोणत्या घरात आहे तुम्ही. म्हणलं काय झालं. तुम्हाला ताट घेऊन आले जेवायला. म्हटलं ठेव की मग ताट घेऊन यायची जेवायला. मला ते ताट दाख पलीकड व्हा माग व्हा हा माग तुम्ही नाही बरं हा माग. कोणता खाजा रोग झालता का मला. ढिल्ला पडलो महाराज मी ढिल्ला त्या दिवशीपासून. आता 2-4 दिवसापूर्वी खोकलत होती. मला म्हणजे खोकल्याच्या गोळ्या आणा. मला मरे तिकडे जायचं. त्यावेळेला कळलं ना आपले कोण आहेत परके कोण आहेत. त्यावेळेला कळालं अनेक गोष्टी कोरोनामध्ये चांगल्या झाल्या. सगळ्यात चांगली सांगू का, गावागावातल्या बेपट्यापुरी सुद्धा लॉकडाऊन मध्ये कटल्या. नट्ट्यापुरी सुद्धा लॉकडाऊन मध्ये कटल्या. त्याचं कारण लॉकडाऊन एवढा कडक होता की पुरीला पाहुणे पाहायला आले तरी, लग्न लागलं तरी मास्क असून सोशल डिस्टन्सिंग होतं. जवळ कोणी कोणाचे येत नव्हतं. लग्न लागलं मास्क, पुरीला पाहुणे पाहायला आले मास्क, निघून गेली नवरी. नवरदेवाला काही माहीत नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी गुळणागुळणी हळद थोड्याचा कार्यक्रम राहतो. अंगणामध्ये लेकर आंघोळीला छोट्या छोट्याले तांबे हळदीचं पाणी सुरू झाले. गुळणागुळणी गावातले 10-15 म्हातारे आले. काय म्हणे चोरून चोरून लग्न केलं आम्हाला काही सांगितलं का. नवरी कुठे. हे काय नवरी. आम्हाला पाहू दिलं नवरी. काय लावलंय तोंडाला तसलं काढा. ते म्हटलं ए ह्या सगळ्या गल्लीतले आमचे आजी आहेत. कोणी पणजी माझं थोडं काढ तेवढं बघू दे. देवा घे तेवढं मास्क खाली घे. जी मास्क खाली घेतलं आणि नवरदेव फसलो रे. कशाचा फसला. घे ऍडजस्ट करून तुला तरी कोण भेटत होत रे. आता घे ना ऍडजस्ट करून. लॉकडाऊन मध्ये कळालं आपल्याला अनेक फायदे झाले. संपूर्ण गावामध्ये बोबट्टा. नाथ महाराज गेले. नाथ महाराज त्यांच्या मुलाचं नाव हरिपंडित. आमचे बाबा गेले. पाहुणे मंडळी ब्राह्मण मंडळी गोळा झाली. नाथ महाराजांची प्रीतयात्रा सुरू झाली. सजवण्यात आली. पहिल्या खांदेकरानं दुसऱ्या खांदेकराला चिमटा घेतला. विठ्ठलपंत दुसऱ्या तिसऱ्याला, केशवपंत तिसऱ्या चौथ्याला, माधवपंत. अहो म्हटले चिमटे का घेतात. अहो म्हटले तुमच्या काही लक्षात आलं का. म्हटले काय. अहो म्हटले जन्मभर या नाथ महाराजाने कधी आपल्याला जयहरी घातला नाही, रामराम घातला नाही, गाढवाला पाणी पाजलं, बापदादे जीव घातले, पण एक दिवस असा आला का नाही आपल्याच खांद्यावर जाण्याचा मान या महाराजाला भेटला का नाही. कोण म्हणत होत. खांदेकरी याला भाऊकी म्हणते. जोपर्यंत आहे तोपर्यंत नीट जगून देत नाही आणि मेल्यावर यांच्याशिवाय पर्याय नाही. अहो जन्मभर कधी जयहरी घातला नाही म्हणले पण आपला खांदा कामी आला का नाही. तो आवाज नाथ महाराजांनी ऐकला. नाथ महाराजांनी वरूनच आवाज दिला. पंत मांडाखाली. पंताच्या तर मांड्याची ठलीठल करायला लागले. थंडीन ताप संगत आला. ते म्हटले भूत आहे काय. म्हटले भूत नाही मी नाथ महाराज आहे.
तुझ्याच खांद्यावर जावा म्हणून काही मान नाही, मी माझं उद्या मरल. अर्जागे का झोपले? कधी मरल? प्रेत खाली मांडलं, स्वतःच्या पायानं चालत चालत नाथ महाराज घरी गेले. एक वर्ष जगले, परत दुसऱ्या शिष्याला त्या स्थितीला नाथ महाराजांना देह ठेवला. संपूर्ण गावामध्ये बोपटा, नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले. त्यांच्या मुलाचं नाव हरिपंडित आमचे बाबा गेले. परत पाहुणे मंडळी, ब्राह्मण मंडळी गोळा झाली. आता नाथ महाराजांची प्रेतयात्रा सुरू करायची. पण गावातले प्रतिष्ठित चार पाच लोक त्यांच्या पुढे आले, अध्यक्ष वसंत महाराजांना, हे सगळे लोक आले. म्हणले आता प्रेतयात्रा सुरू करायची. म्हटले हो, तुम्ही एक शब्द सुद्धा बोलायचा. म्हटले का? म्हणले तुम्ही बोललं की तिवर महाराज उठ देऊ. तुम्ही एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. म्हटलं राहिलं. परत प्रेतयात्रा सुरू झाली. राम बोलो भाई, राम बोलो, राम बोलो भाई, राम बोलो. प्रेतयात्रा सुरू झाली. सगळे राम राम म्हणत होते, खांदे कधी बोलत नव्हते. त्यांना माहिती आपण बोलावं, हे महाराज उठतेत. पण गावाच्या विशेजवळ नाथ महाराजांची प्रेतयात्रा आली. आणि एक आई आपल्या एकुलत्या एक मुलीला, पहिल्याच मुलाला सासरला पाठवत होती. जावाई बापू आले होते. त्या मुलीचं आपलं चालू होतं टाटा बाय बाय आजच्या काळातलं सीयू. पण तेवढ्यात अपशकून झाला, नाथ महाराजांची प्रेतयात्रा तिथं आली. आणि ती बाई बोलली, बाई माझी सोन्यासारखी लेख पहिल्याच मुलाला सासरा निघाली आणि ह्या महाराजाला आज टामी सापडला, हे मरायला. तो आवाज ताटीवर नाथ महाराजांनी ऐकला आणि नाथ महाराजांनी वरूनच आवाज दिला, पंत ठेवा खाली. पंत म्हणले, आम्ही एक शब्द बोललो नाही. ते म्हणले, तू नाही बोलला, पण ती बाई बोलली. माझ्या मरण्यानं जर तिच्या मुलीला अपशकुन होत असल तर मी माझं उद्या मरण. जागेत आहे. प्रेत खाली ठेवलं, परत नाथ महाराज पायाने घरी गेले. किती वर्ष जगले? किती वेळा झालं? दोन वेळा. परत तिसऱ्या षष्टीला नाथ महाराजांना देह ठेवला. पण असा देह ठेवला नाही, स्वतःला गोदावरी गंगेमध्ये जल समर्पित करून घेतलं. म्हणून आजही आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात मोठा उत्सव जर कोणता होत असेल तर नाथषष्ठी उत्सव म्हणून आनंदानं थाटामाटामध्ये साजरा करतो. त्यांची सरली येर झार, जन्म मृत्यूचा व्यापार झाला सफल व्यापार. तीन नंबरचं उदाहरण, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सुद्धा या मृत्यू लोकामध्ये येत नव्हते. कारण अवतारच होता नामदेव महाराजांचा. देवाने सांगितलं, महाराज जा अहो गाता लिहा, लोकांचा उद्धार करा, भजन करा. महाराजांनी सांगितलं, देवा मी जाईल, सावघाच्या खांद्यावर जाणार नाही, न्यायला तुला यावं लागेल. असा करारच केला. असा करार कुठे होतो? कारखान्याला. ऊसतोडीवाले तो कोयता नाही, तो करार नाही. असा करार होतो लग्नामध्ये. गजर कीर्तनाचा.